अंतरा हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा या ठिकाणचे विशाल सस्ते आणि योगेश कुंकर या दोन तरुणांची आर्थिक फसवणूक झाली. नारायणगाव या ठिकाणच्या हॉटेल टक्सेन येथे पर्यटकांना सहलीला नेणार या संदर्भात या कंपनीने एक मीटिंग आयोजित केली होती. मे महिन्यात ही मीटिंग झाली होती. कपल टूरसाठी 15,000 रुपये भरा, आम्ही तुम्हाला भारतात कुठेही फिरायला नेऊ, असं या कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं. ह्या दोन तरुणांनी 15,000 रुपये भरल्यानंतर कंपनीच्या माणसाने तुमचं सिबिल चेक करायचे असं म्हणत त्यांचा मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमधून अकाउंटमधले पैसे ट्रान्सफर करून घेतले व पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मोबाईलमध्ये आलेला मेसेज या व्यक्तीने डिलीट केला. हा सर्व प्रकार मे महिन्यात घडला. आज पुन्हा त्या तरुणाला तसाच फोन आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला व पोलिसांच्या माध्यमातून ही मंडळी पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाला हॉटेल टक्सन या ठिकाणी जाऊन बसली. पुन्हा ही मागचीच लोक असल्याचं ह्या तरुणांनी ओळखलं आणि पोलिसांशी संपर्क केला. पोलीस सुरू असलेल्या कार्यक्रमात दाखल झाले आणि अंतरा हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या असलेल्या सर्व स्टाफला ताब्यात घेतलं व पुढील चौकशी पोलीस करत आहेत. अशा प्रकारे नारायणगाव या ठिकाणी दोन तरुणांची टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाली. आमचे पूर्ण पैसे आम्हाला परत मिळावे आणि अशा पद्धतीने भविष्यात कोणाची फसवणूक होऊ नये अशी अपेक्षा ह्या तरुणांनी व्यक्त केली. तर या कंपनीच्या माध्यमातून याआधी अनेक जणांची फसवणूक झाली असल्याचा देखील दावा केला जातो. तर आज देखील अनेक लोकांकडून नारायणगाव या ठिकाणावरनं त्यांनी पैसे घेतलेत. ह्या कंपनीने जे व्हिजिटिंग कार्ड छापलं आहे त्याच्यावरती असलेला मोबाईल नंबर हा देखील एका वेगळ्याच व्यक्तीच्या नावाने, त्यामुळे ही कंपनी लोकांची आर्थिक फसवणूक करून पैसे लुटत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आता पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या चौकशीनंतर नेमकं सत्य काय ते समोर येईल. नेमका हा सगळा प्रकार काय घडला आहे त्या दोन तरुणांच्या तोंडूनच ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. काय घडलं नेमकं? टक्सन हॉटेलला इथं कार्यक्रम होता त्यांचा, त्यांनी इव्हेंट घेतला होता. कोणी? काय नाव होतं? रेड सीझन. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? ते म्हटले तुम्ही नवीन गाडी घेतली का? म्हटलं हो. म्हटलं इथं या, तुमचं म्हणजे जसं काय लकी ड्रॉमध्ये काहीतरी हे झाले, नाव आले, तुम्ही या, तुमच्या मिसेससोबत या. आम्ही मिसेससोबत आलो. असं कधी म्हणाले? आज ना, आजचा कार्यक्रम पण असंच झाला. यापूर्वी मे महिन्यात स्टार्टिंगला कार्यक्रम झाला होता त्यांचा, तर त्यावेळेस आलो होतो आम्ही. त्यांनी आम्हाला सांगितलं बुवा आमची कंपनी टुरिझमसाठी आहे, अशी बाहेर कपलला फिरायला पाठवते असं तसं. मला म्हटलं तुम्ही ना एक काम करा, एक 15,000 रुपये दोघांमध्ये 15,000 रुपये भरा, आम्ही दोघं सोबत आलो होतो, माझा फ्रेंड होतो त्याला पण फोन आला होता. तर आम्ही 15,000 असे 30,000 रुपये तिथं भरले आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही घरी आलो. त्यांना फोन केले, त्यांचे फोन लागले नाही, काही नाही. त्यांचं भरपूर वेळा फॉलोअप घेतला पण फोनच लागले नाही. त्याच्यानंतर आत्ता एक महिन्यापूर्वी ना मला क्रेडिट कार्डचा मेसेज पडला का, तुमचे 6,900 रुपये डेबिट झाले. म्हटलं क्रेडिट कार्डच काही चार्जेस असतील बा डेबिट झाले असे. त्याच्यानंतर परत एक 4-5 दिवसापूर्वी आता एक मेसेज पडला का, उद्या तुमचे परत 6,900 रुपये डेबिट होणार आहे. मी म्हटलं असं कसं काय होतं? मग मी बँकेत आलो, बँकेत म्हटलो माझे क्रेडिट कार्डवरून तुम्ही कसं काही करता? ते म्हटले बँकेचं ॲप ओपन करा, त्याच्यात बघा तुम्ही. तर माझे 60,000 जे लिमिट होतं क्रेडिट कार्डचं ते पूर्णपणे संपलेलं होतं. म्हणजे तुमच्या अकाउंटवरून 60,000 रुपये गेले? हो गेले. ऑनलाईन? ऑनलाईन गेले. आणि त्याच्यावरती EMI चालू झाला होता. मग मी चौकशी केली. तुम्ही आज पुन्हा यांच्या संपर्कात कसे आले? मी चौकशी केली त्याची, पोलीस स्टेशनला आलो, साहेबांना सांगितलं असं असं झाले. तर काही काही केलं असेल साहेब, म्हणले तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला वगैरे असं गेलता का, कोणाला ATM किंवा क्रेडिट कार्ड दिलं का? म्हटलं अशा अशा कार्यक्रमाला गेलो होतो. मग तिथून पुढं मी यांची तारीख पाहिली बघ, किती तारखेला आपण गेलो होतो कार्यक्रमाला. कार्यक्रमाची तारीख आणि माझी पैसे डेबिट झाल्याची तारीख एकच होती. मग मी अंदाज केला ती माझ्या शेजारी बसून बोलून OTP वगैरे घेतला त्यांनी, त्यांनी मोबाईल घेतला होता माझा, लगेच तिथले तिथे डिलीट केला. त्याच्यामुळं मला ती डिटेल्स राहिली नाही, पैसे कट. OTP काय सेव्ह करून ठेवला होता का मोबाईलमध्ये? नाही. बँकेचे ऍप असतं ना, मेसेज ऍप वरती ते सगळे डिटेल्स असतात क्रेडिट कार्डचे वगैरे. त्यांनी त्याला काहीतरी हे करून OTP केला. सिबिल चेक करण्यासाठी मोबाईल घेतला. तुमचं काय नाव? विशाल सस्ते. तुमचं काय नाव? योगेश कुंकर. तुमचा आज पुन्हा संपर्क कसा आला? मी बँकेत गेलो होतो चौकशीला, त्याच्यावर परत त्या कंपनीचा फोन आला का, सर आमची कंपनीचं प्रमोशन होते आणि तुम्हाला नारायणगाव या ठिकाणी टक्सन हॉटेलला
तुमच्या मिसेसला घेऊन यावं लागेल. तुमचं चॉईस झालेलं की ड्रॉमध्ये बा आमचं असं तसं आमच्या कंपनीकडून तुम्हाला व्हाउचर भेटतील असं तसं. तुम्ही या कार्यक्रमाला 45 मिनटं द्यावं लागतील फक्त. मग माझ्या लक्षात आलं, मी साहेबांना सांगितलं असं अशी कंपनीचं, मला परत फोन आला, मी पोलीस स्टेशनला आलो परत, इथं साहेबांना सांगितलं की म्हटलं तुम्ही या माणसं ओळखा, ती जर असन तर आपण 100% कारवाई करू. कारण त्यांनी स्टॅम्प पेपरवरती सगळं आमचं लिहून घेतले लिखी, त्याच्यामुळं साहेब म्हटले आपल्याला पण काही करता येत नाही, पण काय जर क्ल्यू भेटलं तर करू. तर मी आज कार्यक्रमाला आलो, मी होतो, माझे चुलते होते योगेश होता, माझी मंडळीला घेऊन आलो. ते मिसेसशिवाय आतमध्ये एंट्री नाही ना, माझ्या मंडळीला घेऊन आलो, आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्याबरोबर मी माणसं पाहिली, त्याच्यातली 50% माणसं त्या बॅचची होती. मग मी ओळखली का हीच माणसं होती. बरं, ज्या माणसाने माझ्याकडून पेमेंट घेतलं, माझा मोबाईल हातात घेतला, तर मी तो माणूस ओळखला. पेमेंट ऑनलाईन घेतलं का रोख घेतलं? मी कॅश 30,000 रुपये दिले, यांनी 15 आणि मी 15, असे 30,000 रुपये कॅश दिले. हे 15,000 रुपयामध्ये तुमची सहल कुठे होणार होती? सहल आपल्या इकडं मनाली या साईडला इकडंच होणार होती. तर म्हटलं ठीक आहे भाऊ, 15,000 इंडियामध्ये कुठे जायचं असेल? हां, असं म्हणजे भारतामध्ये कुठे पण फक्त 15,000 रुपयामध्ये. 15,000 90,000 स्कीम येत होते. अच्छा. त्यांनी 30,000 कॅश घेतले, 60,000 रुपये क्रेडिट कार्डला डेबिट मारले. अच्छा अच्छा. पण हा विषय काय होता, तर आम्हाला काय सांगितलं होतं, 60,000 जे आहेत तो हा विषय आम्हाला सांगितलंच नाही, सांगितलंच नव्हतं. ते कागदपत्रावर आता आम्ही वाचलं ना, त्याच्यावरती उल्लेख आहे त्याचा. पण 90,000 रुपये असे ऍक्च्युली सहल दाखवायला 15,000 घ्यायचे, 90,000 असे. अच्छा. क्रेडिट कार्डचे मग आज काय घडलं? मग आज मी आतमध्ये गेल्याच्या नंतर मी माणसं ओळखली, माणसं ओळखली त्यांच्या संघ आहे ना, ते म्हणून तसं रिॲक्ट करत राहिलो. आज पण ती स्कीम सेम सगळं तेच होतं. मग मी इकडं पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट केला, साहेब आले, मग त्यांनी माणसं सर्व इकडे घेऊन आले. मग आता त्याच्यावरती चालू आहे प्रोसेस. तुमची मागणी काय? मागणी काय, आमचे गेलेले पैसे परत यावा. आणि आजही भरपूर लोकांची अशी फसवणूक झाली, आज 1,00,000 1.5 लाख रुपये लोकांनी आमच्या समोर दिलेले. इतर लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही काय आव्हान कराल? लोकांसाठी एवढंच आव्हान आहे का, असे कोणतेही फोन मेसेजेस आले हो त्या बोलता आपण बळी पडू नका. आता आम्ही शिकलेलो आहे, आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते का आम्ही फसलो. मग अशा प्रकारची ट्रिप आम्ही काढतोय हे सांगणाऱ्या कंपनीचं नाव काय? अंतरा हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड. परत सांगा. अंतरा हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, पुण्याला ऑफिस आहे. मग आज काय किती लोक इथं पोलीस स्टेशनला आणली त्यांची? आज त्यांची 20-21 लोक आहे. मग आज पण काही लोकांची हॉटेल टक्सनला काही फसवणूक झाली? हो झाली. आमच्या देऊन पेमेंट केले, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे त्यांच्याकडे ना, लिस्ट आहे कोणाची कोणाची अग्रीमेंट केलेले. डॉक्टर लोक होती, काही सर लोक होती तिथं, सगळे होते, त्यांची पण फसवणूक झाली. आमची आम्ही डोळ्याने पाहत होतो, पण कसं अचानक आम्हाला डायरेक्ट म्हणता येत नव्हतं ना. साहेब म्हटले तुम्ही कोणती रिॲक्शन घेऊ नका, तुम्ही हात उचलू नका, काय असेल ते कायद्याने करू. मग आम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर बोललो बिललो, मग यांना बोलवलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.